पुणे लाइव न्यूज। खेड तालुक्यात शुक्रवारी 30 जुलै 2021 रोजी 23 गावे आणि 3 पालिकांमध्ये 51 रुग्ण मिळाले आहेत। शुक्रवारी 30 जुलै रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33,403 झालाय। यापैकी 32,655 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। शुक्रवारी दिवसभरात 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 268 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 480 एवढा झालाय। 30 जुलै रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 39 रुग्ण, चाकणमध्ये 2 रुग्ण, आळंदीमध्ये 2 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 8 रुग्ण असे एकूण 51 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: बहुळ या ठिकाणी 1 रुग्ण, बिरदवडी या ठिकाणी 1 रुग्ण, चरोली खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 2 रुग्ण, दावडी या ठिकाणी 4 रुग्ण, कडूस या ठिकाणी 1 रुग्ण, काळूस या ठिकाणी 2 रुग्ण, कमान या ठिकाणी 1 रुग्ण, कानेवाडी तर्फे चाकण या ठिकाणी 1 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 2 रुग्ण, खराबवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, खरपुडी बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, कोयाळी या ठिकाणी 1 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 2 रुग्ण, मोई या ठिकाणी 1 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, संतोषनगर या ठिकाणी 2 रुग्ण, शिरोली या ठिकाणी 2 रुग्ण, शिवे या ठिकाणी 1 रुग्ण, सोलू या ठिकाणी 1 रुग्ण आणि 5 रुग्ण, वाफगाव या ठिकाणी 3 रुग्ण आणि वाळद या ठिकाणी 1 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत। तर चाकण पालिका प्रशासनाने आज 2 रुग्ण मिळाल्याचे सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाइव या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।